नमस्कार, मी शीतल। स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण झणझणीत आणि चमचमीत अशी लसणाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। जेवणाच्या ताटात जर एखादी चटणी असेल तर जेवणालाही मजा येते आणि दोन घास आपण जास्तच खातो। तर ही चटणी अतिशय झटपट होते आणि अतिशय कमी साहित्य लागतं। तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला जरूर कळवा। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी। चला तर मग आपण सुरुवात करूया। इथे मी ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे। आपण घरी ज्या हिरव्या मिरच्या आणतो त्यातल्या काही मिरच्या अशा लाल होतात, त्या घेतलेल्या आहे। 4 ते 5 मी ह्या ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि 1 कांडी लसूण मी सोलून घेतलेला आहे। आता अगोदर आपल्याला मिरच्या बारीक कट करून घ्यायचे। याचप्रमाणे आपल्याला लसूण आहे तो पण बारीक कट करून घ्यायचं आहे। आणि ही मिरची आणि लसूण आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि बारीक वाटून घ्यायचं। पाणी घालायचं नाही आपल्याला, अशीच वाटायची आहे। एकदम बारीक वाटून घ्यायचं आपल्याला, मिक्सरला वाटून घेते। मिरची मी आता मिक्सरला वाटून घेतलेली आहे। याप्रमाणे वाटायची आपल्याला। ही तुम्ही पाट्यावर पण वाटू शकता। थोडंसं चवीनुसार खडे मीठ वापरायचं आणि पाट्यावरती वाटल्यावर अतिशय चवदार लागते। पाटा नसेल तर तुम्ही असे मिक्सरमध्ये पण वाटू शकता। यात आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचंय। मिक्स करायचं। यात आता आपल्याला मी हे 4 ते 5 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे। पाहू शकता याप्रमाणे तेल आपल्याला थोडं जास्तच वापरायचं आहे, त्याने मिरची छान चवदार लागते आणि तिखट पण लागत नाही। कच्चं तेल वापरायचं नाही आहे, छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तुम्ही पाहू शकता अतिशय झणझणीत आणि चमचमीत दिसते चटणी। तुम्ही नक्की ट्राय करा।